માતાનો, જમલેલા માજા તમામ હિન્દુ બાંધવાનો, ભગિનીને માતાનો. તુજ્યાકડે જર આત્મવિશ્વાસ અસેલ, સેલ્ફ કોન્ફિડન્સ, તો જગાચ્યા પાઠ્યો તું કુઠેહી જા, તુલા મરણ નાહી. ही माझी एकट्याची नव्हे, मी शिवसेना प्रमुख जरूर, पण तुमची ताकद माझ्या बरोबर आहे म्हणून मी शिवसेना प्रमुख आहे. बाळासाहेब एक रिमोट कंट्रोल आहे, आहेच जाहीर आहे, कळत नाही. पण दांडियावरती बंधन, ह्याच्यावरती बंधन, आणि मुसलमानांची नमाजासाठी भर रस्त्याची जळा ढुंगणवर जातात, त्याच्यावरती तुम्हाला लाद घालता येत नाही. दंगल बाळासाहेबांच्या भाषणामुळे झाली, दंगल बाळासाहेबांच्या अग्रलेखामुळे झाली, सगळा माझ्याचमुळे झालं, त्यांना पोरं झाली माझ्यामुळे झाली. तिच्या हातामध्ये जर उद्या भाज्यांचे भाव गेले ना, फटकन एखादा कागद बदलला आणि भाज्यांचे भाव गेले, बाई वाचायला लागेल. आपलं भाषण आहे म्हणून, भेंडी 12 रुपया किलो, टामटो 13 रुपये भो पळा, याला काय, याला काय पंतप्रधान काय लिहून दिलं माहीत नाही, हातात आला वाचून टाकलं. असलं कस चालायचो, ती भाषण लिहून देतात. पद घ्यायची ती ही घ्या, की जसे ते एकवटले तसेच आम्ही सुद्धा एकवटल्याशिवाय राहणार नाही. तर आणि तरच या लांड्याला तुम्ही टक्कर मारू शकाल, नाही तर मुंबईच काय महाराष्ट्र गिळतील, देश गिळतील. तिलके तुकडे हजार हुए, कही यहां गिरा कही वहां गिरा, काही मग उचलायचे कोणी कोणा. सिनेमा सिने कलाकारांचे आणि तिकडे साली नगडा डान्स सगळा तो. क्या क्या बोलती तो हाती क्या खंडाला, अरे काय त्याला खंडाला काय भडव्या, जातोच काय कारगिलला. भगव्याखाली किती छान दिसता तुम्ही, तुमच्या डोक्यावरती भगवा झेंडाच पाहिजे, दुसरा झेंडा शोभून दिसायचा नाही. तुम्ही आम्हाला शिकू नका, रामदास आणि आठवले आणि त्यांचे धंदेच नव्हे, अरे आत्ता आज जन्म झाला, गोधडीवरती मुक्ताना तुम्हाला मी पाहिलेलं आहे. तुम्ही कशाला मला शिकवताय, मी त्यांना विचारलं की नामांतराच्या बाबतीत मात्र कठीण आहे, आणि मग त्यांनी मला उत्तर द्यायचं, नामांतराच्या बाबतीत तुमच्या, आणि मग मला तुम्ही तुम्ही जाणता विचार, आणि जेव्हा एवढं काय बोललं तुम्हाला बापाची, काही कळते तुमचे कोण आहेत ना शोलेवाले, ते डायलॉग लिहून देतात की मै ये देश की बहू हो, हल्ली जोर करायला लागली असं असं बोलून दिलून. तिला शिकवलं कोणी, बाई अशा जोर बैठका काढ भाषणामध्ये, त्या शिकवलं मजा नाही येणार त्या भाषणाला, ती काढायला लागली अशा जोर बैठका. पूर्वी सहसा मेळाचा पुतळा होता, आता जोराने इंदिरा गांधी सारखं जे पदर बिदर घेऊन तुरु तुरु चालणं, 4 ऑगस्ट भोरला गेल्या, तिकडून याचं दर्शन घेतलं, तिथे भेटले आमचे शिवशाहीर, शिवशाहीर भेट, ही महाराजांची तलवार आम्ही तुमच्या हातात घेऊ. उद्याच्या पंतप्रधान माँसाहेबांसारखा मला दिसत आहे, केलं असेल वर्णन. शालिनी त्याचा वर्णन करतो, त्याला काय करणार नाही, तलवार दिली तलवार, त्या बाईलाच कळले ना कुठून काढायची, ते कळले ना. मग लोकांनी सांगले की इकडून काढायचे, मग इकडून केला, तिने हात घातला पण करायचं काय, ते म्हणे अशी खेळचं म्हणजे बाहेर येईल, म्हणजे बाहेर आली, म्हणे आता काय करू, आता बोंबला यायला काय केलं तर पंचायत. मग ते आम्ही दाखवतो तशी दाखवली वगैरे वगैरे, त्या तलवारीने काय करतात हे तरी त्या बाईला माहिती आहे का, इतिहास माहिती आहे. त्या तरुणांमध्ये जर देशाभिमान जर भिनवायचा नसेल तर मग कशामध्ये भिनवायचा, म्युन्सिपॅलिटीच्या नळ्यात.